आता वेळेत सविस्तर वृत्तांकडे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कार्यकारिणी निवडीची बैठक शासकीय विश्रामगृह कणकवली या ठिकाणी पार पडली. ही बैठक एसटी कामगार सेनेचे चिटणीस रमेश सनद आणि संपर्क सचिव नारायण उतेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कार्यकारिणीची निवड शासकीय विश्रामगृह कणकवली या ठिकाणी संपन्न झाली. ही कार्यकारिणी निवड एसटी कामगार सेनेचे चिटणीस रमेश सनद आणि नारायण उत्तेरकर, शैलेश भोगले, हर्षद गावडे, राजू राठोड, राजू शेटिये, शरद वाईंगणकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. नूतन राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी संजय पडते, सचिवपदी गीतेश कडू, विभाग कार्याध्यक्षपदी संतोष गावडे, संघटक सचिवपदी के डी मळदेकर, विभाग कोषाध्यक्षपदी विक्रम राणे, सल्लागारपदी नाना नाडकर्णे आणि एस एन राणे, उपाध्यक्षपदी जी टी घाणेकर, राम वाडकर, संजय जामसंडेकर, सहसचिवपदी अजित शेटिये, सुनील तारी आदींची निवड करण्यात आली. त्याचं कारण काय होतं की आपलं नियोजन योग्य नाही. तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की जीवनामध्ये संघर्ष होत राहतात. तुम्ही असं समजू नका, आपण जेव्हा तुम्ही आमच्या बरोबर राहाल ना, तुमच्या सुखात दुःखात तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तुमच्या रक्ताला रक्त देणारी आम्ही माणसं आहोत. जे आमच्यावर प्रेम करतात ते आयुष्यभर कधी सोडणार नाही हे लक्षात ठेवा. आम्ही पाठीत खंजीर खुपसणारी माणसं नाही. काँग्रेस यांच्यासारखं कामगार कमिटी नेमत असतो, तर यावेळेला सुद्धा आपण 2017-2018 सालची कार्यकारिणी आपण निवडतोय. त्याच्यामध्ये तरी आपल्यामध्ये किलमिश्र आणता आपण कार्यकारिणीच्या. तर मी तुम्हाला नावं सांगतो, तशी तुम्ही त्या नावं सुचवा किंवा स्वतःहून इच्छुक असतील. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी स्थापन करण्याकरिता आम्ही मध्यवर्ती कार्यकारिणीच्या वतीने इथे आज उपस्थित आहोत. या विभागाचे जिल्हाध्यक्ष संजयजी पडतेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या जिल्हा कार्यकारिणीची निवड झाली. या विभागामध्ये जास्तीत जास्त सभासद संख्या करण्याचं उद्दिष्ट हे आम्ही नवीन कार्यकारिणीच्या समोर ठेवलेलं आहे आणि माननीय उद्धवसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी एस टी कामगार सेना आणखीन उत्तरोत्तर जास्त काम करावी आणि लोकांची जास्तीत जास्त सेवा या विभागाच्या वतीने या नवीन कार्यकारिणी करावी यासाठी आम्ही शुभेच्छा इथे देतो आहे. आणि नवीन कार्यकारिणी चांगलं काम करेल आणि एस टी महामंडळामध्ये एस टी कामगार सेनेची सभासंख्या एका चांगल्या उद्देशाने वाढेल अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त मी करतो या शुभप्रसंगी. यावेळी सर्व आगाराचे पदाधिकारी, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी विराज गोसावी, कणकवली.